नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जो धीएचपी मंजूर करतो तो तिथली लोकसंख्या, नंतर ग्रामीणची लोकसंख्या, क्षेत्रफळ, मानवविकास निर्देशांक, या चार गोष्टीवर शंभर मार्क दिलेले असतात। तर त्याप्रमाणे साधारण आम्ही यंदाच्या वर्षीचा धीएचपी किती द्यायचा ते ठरवत असतो। आज सगळी चर्चा होत असताना साधारण इथले खासदार, इथले जिल्हाधिकारी, इथले लोकप्रतिनिधी यांना बऱ्यापैकी समाधानी करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केलेला आहे। कोल्हापूरला आज आम्ही 375 कोटी रुपये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या करता 21-22 करता आपण मंजूर केले। सोलापूर करता जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे, त्याच्यामुळे तिथं 470 कोटी रुपये आपण मंजूर केले। सांगलीला आपण 320 कोटी रुपये मंजूर केले, साताराला आपण 375 कोटी रुपये मंजूर केले आणि पुण्याला आपण 680 कोटी रुपये मंजूर केले। हे सगळे मंजूर करत असताना आज सर्वसाधारणचा जनरल, ज्या जनरलचा म्हणतो तो नियतवे आहे। याच्या व्यतिरिक्त तिथला तिथली लोकसंख्या गृहित धरून SC सामाजिक न्याय विभागाकडनं देखील निधी तिथं दिला जातो आणि PCS आदिवासी विभागाकडनं पण तो निधी तिथं दिला जातो। अशा प्रकारचं तिन्ही निधीचं वाटप, तो SC निधी धनंजय मुंडे साहेब त्याचा जिल्हा वार्षिक योजनेचा नियंत्रण मंजूर करतात आणि आदिवासीचा PC पाणी सेट करतात। त्या प्रकारे आजची बैठक झाली। वेगवेगळ्या प्रकारे मध्ये आपल्याला माहिती असेल की पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्याच्यात बरेच नुकसान झालं, पण पूर्वीच्या तुलनेमध्ये आम्ही जिल्हा नियोजन समितीला किंवा जिल्हा वार्षिक योजनेला अधिक आर्थिक बळकटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे तुमच्या वाचनात आलं असेल त्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या प्रकारची स्पर्धा देखील 5 जिल्ह्यामध्ये लावलेली आहे। चॅलेंज पॉईंट म्हणून जे जिल्हे विभाग मध्ये जो जिल्हा पहिला येईल त्याला काही आम्ही निकष ठरवलेले आहेत आणि तिथल्या विभागीय आयुक्तांनी त्या निकषाप्रमाणे कुठल्या जिल्ह्याचं काम 5 मध्ये 1 नंबरचं झालंय त्यांना पुढच्या वर्षी प्रोत्साहनपर 50 कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। अशा प्रकारे आता सोमवारी ते सगळं संपलं। औरंगाबाद विभाग 8 जिल्हे झाले की मग आम्ही आमच्या प्रत्यक्ष